नमस्कार, मी अशोक मुरुमकर, काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत। विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे, त्यात सर्व इच्छुक प्रयत्न करत आहेत। सर्व इच्छुकांची रणनीती आखण्याचे काम सध्या सुरू आहे। करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये पाटील गट असेल, शिंदे गट असेल, बागल गट असेल, जगताप गट असेल, यांच्या सध्या हालचाली वाढलेल्या आहेत। प्रत्येक गट हा आपापल्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये कसा रणनीती आखायची याची तयारी करत आहे। त्यातच नव्याने एंट्री केलेला प्राध्यापक रामदास झोळसर यांचा देखील गटाचा आता उल्लेख करावा लागेल। त्याचं कारण असं की प्राध्यापक रामदास झोळसर यांनी देखील या विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी केलेली आहे। करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये माढा तालुक्यातील देखील 36 गावं आहेत, तेथे देखील त्यांचा दौरा सुरू आहे। करमाळा विधानसभा मतदारसंघातील 118 गावांमध्ये देखील त्यांनी दौरा केलेला आहे। त्यांच्या पत्नी माया झोळ या देखील स्वतंत्र दौरा करत आहेत। यामध्ये प्राध्यापक रामदास झोळ हे कशी मते घेतील यावरही अवलंबून आहे का हा विषय चर्चेला जात आहे। नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या माध्यमातून प्रत्येक गावागावांमध्ये बस देण्यात आलेल्या होत्या। महिलांना प्रत्येक गावातून दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आलेली होती। या माध्यमातून त्यांनी गावागावांमध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। याशिवाय गावागावांमध्ये त्यांनी बाकडे देखील दिलेले आहेत। त्यानंतर मराठा आरक्षणाच्या निमित्ताने गावागावांमध्ये ते जाऊ पाहत आहेत। उद्या जो दसरा मेळावा होत आहे मनोज जरांगे यांचा, त्या दसरा मेळाव्यासाठी देखील त्यांनी गाड्यांची व्यवस्था केलेली आहे। ठिकठिकाणी त्यांचे बॅनर देखील झळकलेले आहेत, स्वागताचे हे बॅनर आहेत। या सर्व परिस्थितीमध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघाची जी निवडणूक आहे ती पाटील आणि शिंदे या गटांमध्ये प्रमुख लढत होईल असं बोललं जात आहे। त्याचं कारण असं की आमदार संजय मामा शिंदे आणि माजी आमदार नारायण पाटील यांच्यात ही तुल्यबळ लढत होईल असं सध्याचं चित्र आहे। त्यात प्राध्यापक रामदास झोळसर यांनी देखील जी एंट्री केलेली आहे आणि त्या एंट्रीच्या माध्यमातून आणि त्यांनी जे प्रचाराचं जे सध्या सूक्ष्म नियोजन केलेलं आहे, मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी प्रत्येक गटात आणि गणांमध्ये त्यांची एक स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे। त्या यंत्रणेच्या माध्यमातून गट वाढवण्याच्या दृष्टीने, म्हणजे प्राध्यापक रामदास झोळसर यांचा प्रचार करण्याच्या दृष्टीने नियोजन केलं जात आहे। त्यांच्याकडे अनेक कार्यकर्ते देखील जोडले जात असल्याचं बोललं जात आहे। आता जो त्यांचा नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जो त्यांनी उपक्रम राबवला, आराधी गीत स्पर्धा असेल, त्याच्यानंतर त्यांचा जो दुसरा दौरा हे झाला, उपक्रम झाला, तो म्हणजे महिलांना दर्शन, देवदर्शन हा एक दौरा झाला। त्या देवदर्शनाच्या निमित्ताने प्रत्येक महिला गावागावातून अनेक महिला देवदर्शनासाठी गेल्या। या दौऱ्याची देखील सध्या महिलांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे आणि या दौऱ्यांचा निमित्ताने जे महिला देवदर्शनासाठी गेल्या याचं जर मतात रूपांतर झालं, मुळात हा प्रश्न आहे की या दौऱ्याच्या निमित्ताने ज्या महिला आलेल्या आहेत, जे उपक्रम राबवले जात आहेत, त्याचं मतात रूपांतर होईल का? मराठा आरक्षण आहे, असे अनेक मुद्दे आहेत, त्याचं मतात रूपांतर होईल का? जर मतात रूपांतर झालं तर याचा फटका कोणाला बसेल हे पाहणं आवश्यक आहे। त्याचं कारण झोळसर यांनी जी आत्ता यंत्रणा लावलेली आहे ती यंत्रणा सर्वांचं लक्ष वेधून घेऊ लागलेली आहे। गावागावांमध्ये याची चर्चा सुरू झालेली आहे। करमाळा शहरात देखील त्यांची देवदर्शनासाठी महिला अनेक गेल्या, अनेक ठिकाणाहून, म्हणजे करमाळा तालुक्यात जेवढे गावं आहेत त्या गावात त्यांनी देवदर्शनासाठी कशा महिला जातील याचं नियोजन केलेलं होतं। हे नियोजन जरी आता सध्या जरी असं वाटत असलं, म्हणजे प्रत्येक गावात किंवा चौकात जर पाहिलं तर चर्चा अशी होती की झोळसरांचे म्हणजे किती मतं घेतील यावर म्हणजे नगण्य केलं जात आहे। सुरुवातीचा काळात सरांना नगण्य केलं जात होतं, वस्तुस्थिती जर पाहिली तर सरांना नगण्य केलं जात होतं। मात्र आता आजच्या स्टेजला जर आपण पाहिलं, प्रत्येक गावागावांमध्ये सरांची चर्चा सुरू झालेली आहे।
त्या चर्चेचं रूपांतर मतात होईल का नाही हा मुद्दा दुसरा आहे, पण सर चर्चेत आले हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आज सर वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातलं काम असेल, त्याच्यानंतर मराठा आरक्षणासाठी सुरुवातीपासून मराठा आरक्षणामध्ये ते आघाडीवरती आहेत. प्रत्येक दौरा असेल किंवा मोर्चा असेल यामध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या सहभागामुळे एक वेगळी चर्चा देखील सुरू झालेली आहे. मात्र ही जी चर्चा आहेत याचं रूपांतर जर मतात झालं तर त्याचा फटका कोणाला बसेल हे पाहिलं पाहिजे. आणि ह्याचा जर फटका बसला तर ते किती मतं घेतील हा देखील मुद्दा आहेच. त्यांनी मतं कमी अधिक जर घेतली तर त्याचा नक्कीच कोणत्या तरी एका गटाला फटका बसू शकतो. कारण करमाळा तालुक्यामध्ये जगताप असतील, पाटील असतील, बागल असतील, हे पारंपरिक गट आहेत. त्यात पुन्हा 2014 पासून करमाळा विधानसभा मतदारसंघात शिंदे गट हा देखील नावारूपास आला आणि ह्या गटाचा देखील तालुक्यात वावर झालेला आहे आणि हा गट वाढलेला आहे. ह्या गटाला कमी समजण्याचं कारण नाही, हा गट वावरल्या मोठा झालेला आहे. आणि हे चार गट आत्ता चर्चेले जातात. शिंदे गटाची चर्चा आहेच, शिंदे आणि पाटील यांच्यामध्ये तर ते प्रमुख लढत होईत असंच बोललं जातं. त्याच्यानंतर जगताप गटाची या निवडणुकीच्या निमित्ताने भूमिका महत्त्वाची राहणार आहे. बागल गटाला देखील त्यांनी देखील उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे गावागावात दौरे सुरू आहेत आणि त्यांना कदाचित भाजपची उमेदवारी मिळू शकेल असंही बोललं जात आहे. यामध्ये नव्याने नावारूपास येत असलेला प्राध्यापक रामदास धुळसर यांचा गट हा देखील चर्चेत आला आहे. प्राध्यापक रामदास धुळसर यांनी शरदचंद्र पवार यांच्याकडे देखील उमेदवारी मागितलेली आहे. तुतारी या चिन्हासाठी ते प्रयत्न करत आहेत. मराठा चेहरा म्हणून मनोज जरांगे यांच्याकडून जर उमेदवारी मिळाली तर तिथूनही ते उमेदवार म्हणून प्रयत्न करत आहेत असंही बोललं जातं. आणि जर कुठेच जर उमेदवारी नाही मिळाली तर ते अपक्ष देखील निवडणुकीत उतरू शकतात आणि याची घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. त्यामुळे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्याकडून जो आता सध्या खर्च केलेला जात आहे तो दिसतोय तो सर्वांना, हा खर्च आणि त्यांची उमेदवारी यामध्ये ते किती मतं घेतील आणि घेतलेल्या मतांमुळे कोणाला तोटा होऊ शकतो किंवा फायदा होऊ शकतो हे पाहणं आवश्यक आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीमध्ये झोळसर मत किती घेतील आणि त्याचा कोणाला फायदा किंवा कोणाला तोटा होईल हे तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील आम्हाला कळवा. धन्यवाद.